नांदेड उत्तर मतदारसंघात जनशक्ती पार्टीच्या तर्फे गेले अनेक वर्षापासून सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत. यात गंभीर आजारावर उपचार, गरीब मुलांना मुलींना शिक्षणासाठी लागणारे मदत, तृतीय पंथीयांचे प्रश्न, अपंगांचे व शेतकऱ्यांचे प्रश्न अशा विविध प्रश्नांसाठी प्रहार जनशक्ती पार्टी रस्त्यावर उतरली. प्रहार जनशक्ती पार्टीचे नांदेडमध्ये मोठ्या संख्येने असलेले पदाधिकारी व जिल्हाभर असलेले जाळे आणि त्यातच उत्तर मतदारसंघात मोठ्या प्रमाणात ताकद उभी केली आहे. आज आमदार बच्चू कडू यांनी संदीप पांडे यांना उमेदवारी देऊन नांदेड उत्तर मतदारसंघात बदल घडवण्यासाठी समोर आणले आहे. त्यांच्या या उमेदवारीमुळे प्रहार जनशक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला व आनंदोत्सव साजरा केला. उत्तर मतदारसंघात प्रहार जनशक्ती पार्टीतर्फे ताकदीनिशी मैदानात उतरणार आहे अशी माहिती प्रहार जनशक्ती पार्टीचे उमेदवार संदीप पांडे यांनी व्यक्त केली. काल आम्ही वंदनीय आमदार बच्चू कडू यांनी आमचं काल उमेदवारी जाहीर केली आणि मी या नांदेड उत्तरचा उमेदवार असल्याकारणाने जे काही मी शाखा ओपनिंग करताना हिंडत असताना 10 वर्षांचे जे आमदार आहेत त्यांनी रस्ते नाली यायचं काम केलं नाही. बेरोजगारीचा नांदेड उत्तरमध्ये प्रश्न आहे. बेरोजगारीचा प्रश्न आणि रस्त्याचा प्रश्न अजून आमच्या वाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये जे आहे ते नगर बांधकाम परवान्याचा प्रश्न आहे. शेतकऱ्याचा पीक विम्याचा यावर्षीचा प्रश्न आहे. शेतकऱ्याचा अतिवृष्टीचा म्हणजे अतिवृष्टी झालेले नुकसान भरपाईचा प्रश्न आहे. तो मी काही गावामध्ये निळा आलेगाव आणि एकदरा या काही लोकांना मिळून दिलेला आहे आणि पुढे पण लोकांनी जर मला जर आशीर्वाद दिला तर मी त्याची हे करेन. येणारं राजकीय गणित हे नक्कीच वेगळं असेल. नांदेड उत्तरसाठी पाहण्याची भूमिका आज बरेचसे बलाढ्य उमेदवार या पक्षातून त्या पक्षात जात आहेत आणि ताबडतोब उमेदवारी मिळवत आहेत. निष्ठावंतांना या ठिकाणी डावलण्यात येत आहे तेव्हा निष्ठावंत नक्कीच नाराज असतील आणि ते नाराजीचा सूर प्रहारच्या माध्यमातून प्रहारच्या पाठीमागे राहून हे निष्ठा दाखवतील असं या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो. आणि राहिला प्रश्न नांदेड उत्तरच्या आमचे संदीप पांडे यांना आजच रात्री बच्चू कडूंनी उमेदवारी जाहीर केलेली आहे. त्यांच्या उमेदवारी जाहीर करण्यामागचं कारण असं आहे की या भागामध्ये फिरत असताना या भागामध्ये ज्या काही मूलभूत सुविधापासून जनता वंचित आहे त्या मूलभूत सुविधा पुरवण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आमचा प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून वंदनीय आमदार बच्चू कडू हे नक्कीच करतील आणि येथील लोकांच्या मूलभूत सुविधाबद्दल विधानसभेमध्ये आवाज नक्कीच पोहोचल्याशिवाय राहणार. नागरिकांना मी असे आवाहन करतो की आपण आजपर्यंत वेगवेगळे पक्ष बघितलेले आहेत, वेगवेगळे नेते बघितलेले आहेत, वेगवेगळे राज्यकर्ते बघितलेले आहेत, पण आपली बघण्याची भूमिका प्रहारकडे नक्कीच वेगळी राहणारी आहे आणि प्रहार देखील आपल्यासाठी नक्कीच वेगळा पर्याय राहणार आहे. म्हणून आपल्यास आवाहन करतो येणाऱ्या काळामध्ये आपल्या ज्या काही अडीअडचणी आहेत, विधवा माताच्या पगारी असतील, निराधार माताच्या पगारी असतील, दिव्यांगाच्या पगारी असतील, मूलभूत सुविधापासून वंचित असेल, नांदेडचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, पर्यायी पाण्याची व्यवस्था करणे असेल, ह्या नक्कीच आम्ही आमच्या प्रहारच्या माध्यमातून सोडवण्याचं काम असं जनतेला मी आवाहन करतो. जनशक्तीच्या पुढे तुमचा उमेदवार लागेल तुम्हाला वाटतं? 100% लागेल, काही अडचण नाही. जे आमची युती कोण्या पक्षासोबत नाही किंवा कोण्या पक्षासोबत बांधील की नाही, आमची युती जनतेसोबत आहे आणि जनता जनार्दन आहे. जनता ज्या दिवशी ठरवीन प्रहारला एकमता निवडून द्यायची त्या दिवशी जनता नक्कीच आम्हाला आशीर्वाद देऊ शकणार.